हा काय तर बघा केवढं फवारो बनवणाऱ्यांची आणि फोटो काढणाऱ्यांची मरणाची गर्दी आहे. आणि भावी जे आता जात द्या ट्री हाऊस का जबरदस्त व्ह्यू हा आहे धबधब्याचो आणि सुसाट पाणी चालता. तर फायनली आम्ही इलो आता मुघल गार्डन. भावी गेला पाय सरळ कर भावी भुलभुलैया त्याच्यात आम्ही गेलो आता भारी कळात ना जिओ चढला बाबा माउंटन वरती तर हे तिकीट काढलो आता आम्ही आणि हयसून आता आतमध्ये जातो तो स्कॅन करूचा लागा तिकीट. दीपल तिकीट बघूया तर ह्या तिकीट हा आणि एका स्कॅन कोड आहे ह्यो आता कोड ते स्कॅन करूचा लागा. सबस्क्रायबर अरे थँक्यू थँक्यू. असेच बघा आमचे व्हिडिओ. गाव खातो तुमचं गाव खायचो रत्नागिरीचे. हा हा ओके थँक्यू. तर आता हे स्कॅन करतो आणि आम्ही आतमध्ये जातो. नमस्कार मंडळी तुमचं स्वागत असा स्वीट फॅमिलीच्या नवीन एका व्हिडिओत. तर मंडळी आज स्वीट फॅमिली इली आहे ठाणे का नमो ग्रँड सेंटर पार्क ठाणे. तर आज आम्ही हा इलो भावीजयाची कालच परीक्षा संपली आहे त्यामुळे आज शनिवार आहे आणि आज थोडी गर्दी पण हा आणि आज आम्ही इलो ठाणे का ह्या गार्डन बघू. ह्या गार्डन जे ग्रँड सेंटर पार्कचे इंस्टाग्राम आणि युट्यूब का लय हवा आणि ती हवा काढूसाठी आम्ही हा इलो ग्रँड सेंटर पार्क का. तर चला आमच्या सोबत बघू जाऊया ग्रँड सेंटर पार्क. लेट्स गो लेट्स गो खाय जंगल दिल्यासारखं वाटत. पाळगा काय जंगल असा खतरनाक वाटा एकदम वातावरण एकदम भारी आहे आणि नक्कीच एकदा येऊन भेट द्यावं. आम्ही हसून सुरुवात केलं मात्र शनिवार रविवार येऊ नका गर्दी गावतले. तर हा इले इल्याच ह्यांका ट्री हाऊस दिसलेला आणि ह्यांच्या कानात वारू गेल्यासारखे हे आता पुढे जातात. तर ह्या मस्त ट्री हाऊस हा आणि भावी जे आता जातात या ट्री हाऊस का वाडाचं झाड वाटत ए वाडाचं झाड काय हे घाबरतात वाटत पिपली हे घाबरतात. हे हा इली आहे बघा. हवी अरे ये ना अरे हा बाई जी आता जीवाग नुसता ये. तर आता ह्या बघून झाला आता आम्ही हा बॅनी एंट्री. तर आता आम्ही पुढे जातो चला. तर आता हे काय आता बघूया प्ले झोन हा स्पोर्ट्स एरेना अरेना काय काय हा आता आणि थीम गार्डन आणि लेक झोन. तर आम्ही आता थीम गार्डन का जातो आणि नंतर लेक झोन का जाऊ चला. आणि भावी जी ऑलरेडी गेली आहेत पुढे. तर हे ग्रँड सेंटर पार्कचा नाव हा आणि हय आता आम्ही जातो काय आहे. तर हे आता बघूया काय आहे फ्लोरा ट्रेल्स हा थं जातो आता आम्ही खरंच लय भारी आहे ट्रेलीज रील्स बनवणाऱ्यांची आणि फोटो काढणाऱ्यांची मरणाची गर्दी आहे आणि त्या गर्दीसून वाट काढत आम्ही आतमध्ये जातो खरंच लय भारी आहे. थैसून आतमध्ये येलो आणि अजून संपला नाही तर पुढे अजून पर्यंत हा आतमध्ये ऊन नाही लागत सावळी लागतं झाडं आहेत मोठी मस्तच झाडं लावलेली आहेत ही बघा. तर आता ह्या जॅपनीज गार्डन तर थं आम्ही जातो आता चला. तर ह्या आहे जॅपनीज गार्डन आणि भावी जे आज जातात हे जॅपनीज लोक जातात. जॅपनीज गार्डन मध्ये हे कोकणी लोक जातात आणि हे घाबरतात आज जाऊ जावा ना कारण फोटोशूट चालू आहे आणि ही घुसली आहेत आत. ये मी हाईल आहे पप्पा पप्पा काय काच आत आहे लाकडाचं घर आहे जॅपनीज घर आहे या धबधबा कसलो उंबाळ फुटलो आहे. तर आता हे जॅपनीज गार्डन बघून झाला आता थं दुसरा गार्डन आहे या खायचा तरी थं जातो आता आम्ही
ही काय वय बी बांधलेली आहे ही काय? हा मुगल गार्डन। तर आता आम्ही जापनीज गार्डन वरून आता मुगल गार्डन का जातो आगे कुछ करतो मुगलांवर। तर फायनली आम्ही इलो आता मुगल गार्डन। खरंच लय भारी आहे, फोटो बिटो काढू भारी आहे, मस्त पैकी अगदी। अरे काय यांचं बांधकाम चांगलं नाही, पाणी वाहत आहे, फुटला वाटतं या धरण फुटला यांचा, झरना तो काय हा तो, आणि हय पण पाणी बिने, मस्त पैकी गार्डन आहे अगदी। हा मुगल गार्डन खरंच लय भारी आहे, एक नंबर। दिवे लावलेले होते, रात्री पेटणार वाटतं। चला तर हे मस्तच वाटतं, एकदम शांत आणि म्हणजे एवढी लोक तरी पण एकदम शांत वाटतं बघा, कारण म्हणजे झाडा बिडा त्यामुळे लय भारी वाटतं। काय दमला असतं हे झोपू बिपूक पण जागा, परभणीचा घर हा, त्या परभणीच्या घरात घुसतो आम्ही। कौला नाही आहेत वाटतं, कौला खरं खर ठेवल्याने आहेत। घर भारी आहे, लाईटी बिटी आहेत घरात, वाशे आणि कोण वाशे थे थोडेसे राहुलेले आहेत, पण कौला सर्व उडालेले आहेत परभणीच्या घराची। पण ह्या काय हा गार्डन आहे, ह्या मोरक्कानो गार्डन, मोरक्कन गार्डन। तर ह्या मोरक्कन गार्डन हा परभणीचा घर नाही आहे, आमका वाटला परभणीचा घर आहे की काय, गो ह्या परभणीचा घर नाही आहे, मोरक्कन गार्डन हा मोरक्कन। पेऊक परमिशन नाही हा, मग स्विमिंग करू परमिशन हा। आता फवारे उडतात अक्षरशः, लय भारी वाटत आहे एकदम, म्हणजे भारच्या देश। बस ना काय आला, बस पोचो भाजात मग, हा बस ना मग, हे संध्याकाळचं लय भारी वाटत, थंय सावली आहे बसू, काय तुमचं बसून चला थंय खेळू का, थंय खेळू चला। तर हे आता आमचा लेक व्ह्यू बघून झालो, आता आम्ही थंय जातो भावी जिया प्ले गार्डन का जातो। चला अरे हे लहान मुलांसाठी आहेत रे, हे तुमच्यासाठी नाही आहे। फायनली आम्ही आता ह्या ब्रिजवर जातो, भावी जिया पुढे आहेत आणि हो जबरदस्त मोठं ब्रिज आहे। हे चला वर नाही जाऊचा, ह्या बघ हाय जाऊचा वर, लोक आहात वर। तर आणि ऐसून ह्यो रस्तो हा आणि ऐसून जातो आता वर आम्ही। तर आता लंडन ब्रिजवर आम्ही इलेलो हो, मस्तच वाटतं वरती, लय उंचावर मोबाईल खाली पडात माझं, लय भारी वाटतं ऐसून ना, वारो पण लागतं आहे, पूर्ण पार्क दिसत आहे इथून, पण हे सूर्यप्रकाशात त्यामुळे हे दिसत नाही काय, आणि फोटो बिटो काढणाऱ्यांची ते हे लय गर्दीच आहे, चंगळ आहे नुसती। अरे ह्याच्या डोक्यावर काय इला, ह्या काय हा त्याच्या डोक्यावर। तर ब्रिज आता आम्ही खाली उतरतो, ब्रिज प्रवेश आणि निर्गमन, तर निर्गमन आम्ही आता केलं हो जस्ट, आणि आता हे जातो आम्ही धबधब्यावर, मस्तच वाटतं एकदम। हे खाय गेलास तुम्ही धबधब, ह्या काय दमला की काय? तर आम्ही आता धबधब्यावर इलेलो, लय भारी वाटतं एकदम, पण हे फोटो काढणाऱ्यांचं सुळसुळाट हा एकदम झालेलो, लय सुळसुळाट, ट्रॉफिक जाम करून टाकल्याने आहे, आणि जबरदस्त व्ह्यू हा आहे धबधब्याचो, आणि सुसाट पाणी चालता हा बघा, माशे कसले तो बघ, मासे पकडता ते बघ, कुर्ले पकडता तो बघतोय, ए भेटली की कुर्ली, ए मै गया तो कुर्ले पकडता मै गो, आता आहे आमचे सबस्क्रायबर पण भेटले। गाव खायचं तुमचं? माडचे तुम्ही, रायगड, हा हा हा, खाय बघताय युट्यूबला बघतास का इंस्टाग्राम करा? ओके ओके थँक्यू, आता ह्यो पण व्हिडिओ येत नक्की बघा, ओके थँक्यू। हा हा हा, पापलेट प्रेमी, अरे बापरे, म्हणजे सर्वच व्हिडिओ बघतास तुम्ही, ओके थँक्यू, असेच बघा आमचे व्हिडिओ। फोटो काढतोय ना, म्हणतील हे काय बाहेरच्या देशात गेले होत की काय, असा वाटत अक्षरशः, चांगली पोस्ट देवा। आता ऐसूया थे बसूया, चला जरा
दमलो आम्ही आहे झोपताच घराकडे झोपलाच ना होते खरंच लय भारी वाटत आहे अगदी झोपू काय लय दिवसांनी हिरवळीवर झोपलो आम्ही होय ना जिया गोवर्धन कमलाबाई नाही मधी कमलाबाई तय विमलाबाई आणि हय शिमलाबाई तर ही तिघवले बायका बसलेले आहेत आणि ह्यांका आता भूक लागलेली आहे फिरून पण हय का आता खाऊचा काय नाही बाहेर जाऊनच खायचा आता खरंच लय भारी वाटतं एकदम हिरवगार गावात इल्यासारखं वाटत नाही मस्त अगदी गावात इल्यासारखं वाटतं आणि लय मोठा एरिया ऐसपैस आहे अगदी लच्छांड आहे निवारा म्हणून लय गर्दी आहे आणि ह्या दोन नंबर गेट हा आम्ही एक नंबर गेटने इल्लो होतो मागाशी आता झीप लाईन का भावी जे जातात पण हाय लय नंबर लावलेले होत वाटतं थंसून सोडणार तो डायरेक्ट हाय येणार तो बघ आता तो बघ इल्लो अरे बापरे परत गेलो की काय हो भावी थांबला नंबर का झीप लाईनच्या आता बसणार झीप लाईन मध्ये भावी घट पकड हा चला भावी गेला पाय सरळ कर भावी आता रिटर्न येत भावी येता भावी येता भावी इला भावी घाबरला कसा वाटला घाबरला कंबर दुखली हाय ना ये ना आता जी आहे आता झीप लाईनचा खूप मजा आली भारी आहे भारी हा थैसून सुरुवात थैसर उभ्या लावायचा आणि ऐसून यायचा आता बारक्या पोर कसा बसला आता बघा बघा सुसाट कितना छोटा था बघ छोटा सपोर्ट हय आपट जोरात जाव आणि मग रिटर्न येता ता बघ कसा डुल लय भारी आपण फ्री मध्ये फ्री ऑफ कॉस्ट चला चोरीवरची कसरत करता चल भावी डोळे तुटणार ना तुझ्या वजना इतकं वजन नाही चल आता जिया इला बघलस ना चल लवकर अरे छोटी पोरा जात तुझ्यापेक्षा लहान लहान भावी काय पकडा इलस आणि काय पकडा पकडा काय इलस चल आता उत्तर कसं वाटलं भावी खरं सांग तर हय आता मिलिटरीची ट्रेनिंग संपलेली आहे भावी जियाची ही पास झालेली आहेत एक टास्क पास झालेली आहेत आता आम्ही पुढे जातो हे चला भावी जियाक पण ह्या पाहण्यात घालूचा आता ही पाहण्याची गाणी म्हणता परबीन हा म्हण गे जो बाळा जो नाही लिहिलेलं आहे 4 ते 12 भावी आमचा किती वर्षाचा काय हा 10 वर्षाचा भावी बिंदास बस भावी बस तू कोण नाही तुका वराडणार बघूया कोण वराडता तो हि बघ इली दोघा हि बघा नंबर लाव अरे त्यांका ह्या कर ढकल त्यांका ह्या पण दीपाली पण आमचं काय ऐकत नाही ढकल त्यांका जोरात ढकल भूल भुलैया आणि आता जात तर भूल भुलैया भूल भुलैया हा त्याच्यात आम्ही गेलो आता भारी हो कळात ना खै गेली हरवली काय का हरवली बुलबुल यार आणि हाय पोरा खेळत माउंटन पण आहे का चढू काय सर माउंटन वर चढा चपला काढा चढा क्लाइम्बिंग करा काय ते जियाक वक सुरुवात केले याच्यात दगडर पाय ठेव जिया हा बरोबर असा हा आता कसा भावी का काय जमा भावी दोन याच्यात पुरा करीत माउंटन तुझं संपलो हा जिया चढला बाबा माउंटन वरती चढा वर जावा हा
चढा चढा वरती जावा पडशाल आणि झेंडो फडकावा भारताचो शाबाश यावा उतरा आता यावा थेसून उतरा असं खाली जाऊ का खरंच लय मजा पोरांचे हा काय तर बघ तो ते ऐकत नाही परबिणीचा नातू तो बघ काय तो चड्डी खाली इली हा पण ऐकत नाही तो ब अरे पाणी पण जोरात येता तो कसं ऐकत नाही तो ब काय मोठ्यांग जावा मोठ्यांगा नाचा भाविजा जाऊचा कपडे नाही आणला नाराज झाले हंका भिजूचा आता भावी भिजूचा तू का कपडे नको लय धुमशान घालतात पोरा कशीच ऐकत नाही हे बघा भाविजी आता त्या होल मसून जातात आणि हैसून बाहेर येतील ना ह्या होल मसून भावी आता येत हैसून बाहेर गो तू काय जातस ह्या इल्याला भावी भाय आणि त्याच्या मागसून हा जिया तो काय वर बसलो साऊथ इंडियन नातू ए चार वर्षापर्यंत हा भावी तू नको जाव तू आता 10 वर्षाची घोडी झाली अस या बाहेर ये जियाक जाऊ देत जिया पण 6 वर्षाचा पण तर 4 वर्षाचा वाटता येतो सबस्क्रायबर पण भेटलेले आहेत काय बरं युट्यूब का गाव खायचं तुमचं शिरोड आहे ते हो या ह्या वेंगुर्ल्याचा आमचा उभयदांड्या थँक्यू तर आम्ही 3:30 हा इलो होतो आणि आता 6 वाजले जवळजवळ 2.5 तास आम्ही फिरतो तरी ह्या गार्डन फिरून संपलेला नाही आणि हय आता आम्ही इलो सेंटर पार्क ग्रँड सेंटर पार्क खेळतास की काय सर मग बाहेर यावा खेळू का नाही एवढा पुढचा चायनीज गार्डन हा जापानीज गार्डन बघितलं आणि खायचा बघितलं होतं हा मुघल गार्डन चायनीज आणि मुघल झाला होता खायचा हा मोरक्कन गार्डन आणि आता ह्या चायनीज गार्डन हा लय गार्डन आहेत नाव पण लक्षात नाही राहत ह्या पूर्ण चायनीज गार्डन हा नूडल्स वगैरे हे भेटतील तर हे सर्व नूडल्स वगैरे लॉलीपॉप वगैरे भेटणार आहेत आहे चायनीज गार्डन मध्ये आता चायनीज गार्डन हा हे चायनीज मिळणार खाव चला विमलाबाई कमलाबाई शिमलाबाई चला शिमल्याला जाऊया आणि हय काय झुंबड पडली गाडीयन फिरू का ज्येष्ठ नागरिकांची तर चला आता आम्ही जातो राम राम करूया गार्डन का गार्डन फिरून संपणार नाही आता बाबा लय गर्दी झाली आपण इलो तेव्हा काहीच नव्हती गर्दी तर फायनली आमचा आता फिरून झाला आणि आम्ही आता परतीचा प्रवास चालू केलं मंडळी आम्ही आता पूर्ण ग्रँड सेंटर पार्क नमो ग्रँड सेंटर पार्क फिरलो आणि खरंच लय मजा येईली भावी ज्या अक्षरशः दमली म्हणजे आम्ही 2:30 आतमध्ये इलो होतो आणि आत्ता 6:30 म्हणजे जवळजवळ 3 तास आम्ही पूर्ण ग्राउंड फिरत होतो म्हणजे सॉरी ह्या गार्डन फिरत होतो एवढा मोठा गार्डन हा म्हणजे एवढे वेगवेगळे सेक्शन आहेत ना की तुम्ही फिरून दमशाल एवढा मोठा ह्या गार्डन हा तर नक्की तुम्ही भेट द्यावा ह्या ठाण्या का कोलशेत का हा 20 रुपये एंट्री फी आहे ना 20 रुपये मोठ्यांका 20 रुपये एंट्री फी आहे पण ते केव्हा वीकडे का आणि वीकेंड का 30 रुपया आणि लहान मुलांका 15 वर्षापर्यंत सर्वांका फ्री आहे आणि ह्या यवचा असला तर ठाण्यावरसून रिक्षा पकडा किंवा बस पकडा आणि त्यांनी कोलशेत का यावा नमो ग्रँड सेंटर पार्क का हा यावा खरंच लय भारी हा इलास तर अक्षरशः हरवून जाशाल एवढा मोठा हा तर आता हे आमच्या व्हिडिओचं एंड करतो व्हिडिओ आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनल का आणि तुमचं प्रेम आमच्या या स्वीट फॅमिलीवरती ही दमलेली आहे भाई वा 3 तास चालून चालून दमलेले आहेत मग मजा येईली काय आवडलं सांगा ना
जी तुका काय आवडला? झिप लाईन चढायचं आवडलं. म्हणजे माउंटन क्लाइंबिंग आणि झिप लाईन आणि ते पाणी हा ते माउंटन येत होते ते आंघोळ करायचं. पोरांना हायत होती ना ते कपडे नाही येताना कपडे घेऊन याव तुम्ही. तुम्ही येत असता पोरांना कपडे घेऊन या. क्लाइम्बिंग रोप क्लाइम्बिंग रोप क्लाइम्बिंग परत माउंटन क्लाइम्बिंग ट्री हाऊस हा पोरांना. खरंच एवढा भारी आहे ना. तुम्ही सर्व बघला असाल तर नक्की हा येऊन भेट द्यावा. खरंच लय भारी आहे. तर हा व्हिडिओचं एंड करतो. आता परत एकदा वाढलो आमचा व्हिडिओ. हा व्हिडिओचं एंड करतो. तुमचा प्रेम आमच्या या स्वीट फॅमिलीवरती असाच ठेवा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ का. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र. येवा सेंटर ग्रँड पार्क आपलाच असा.